असं मत असायला अडचण नाही आणि उद्धवजींनी त्यांनी योग्य वाटलं तर निर्णय करायला अडचण नाही. त्यातून जी आंदोलन होतील ती फेस करण्याची तयारी ठेवा कारण तुम्ही त्यात पुढे काहीच केलं ह्या महाराष्ट्रामध्ये मोठा प्रॉब्लेम काय झालेला आहे कुठल्याही विषयाचा शेवट होत नाही. आता मी नावं घेतली तर पुन्हा उचलतील किती विषय पेंडिंग आहे कोण जामिनावर बाहेर कोण कशावर बाहेर असं संजय राठोडांना राजीनामा द्यायला लावला त्या चव्हाणच्या आत्महत्येचं काय झालं हायकोर्टामध्ये अनेकांची रेट पेंडिंग आहेत ना हायकोर्टाने त्या रेट चालवाव्यात. संजय राठोड काही बघत नाव त्यांना घेऊन कुठं जातो द्यावं संजय मित्रच आहे संजय राठोड यांची मंत्रिमंडळात पुन्हा एकदा पुनर्प्रवेश होणार अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट एका मंत्र्यांनी केलं. खरं तर हे महत्वाचं आहे पाहणं की स्टेटमेंट कोणी केलं आणि त्यांची पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली तर बऱ्याच गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या समोर येतीलच. खरं तर संजय राठोडवरती एका निष्पाप मुलीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचं पाप त्याच्या माथ्यावर आहे. त्यासाठीची न्यायालयीन लढाई सुद्धा आमची चालू आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणते की हे सरकार बलात्कारांना आश्रय नाही राजाश्रय देण्याचं काम करतं. बलात्कारांना राजाश्रय देण्याचीच त्यांची मानसिकता आहे. अहो राज्यातल्या महिला मुली यांच्यावरती बलात्कार होत आहेत सामूहिक बलात्कार होत आहेत रोज घटना वाढत आहेत. एवढंच नाही सर्वसामान्यांसोबत पोलीस दलात ज्या महिला काम करतात त्यांच्यावरही बलात्कार होत आहेत. हे विकृत कोणाचा दाखला घेत आहेत की आज राज्यातल्या मंत्र्यांवरच राज्यातल्या महिला या आरोप करतात की यांनी आमच्यावर बलात्कार केले. आणि म्हणूनच ज्यांनी ही स्टेटमेंट केलंय त्यांचीही पार्श्वभूमी एकदा चेक करून त्याच्याबद्दलची सत्यता आपल्याला पडताळता येईल. पता है इन सब लोगों में एक चीज कॉमन है. गेस करिए क्या? नहीं पता. चलिए एक हिंट देती हूं. ये सब आपके परिवार से जुड़े हैं. अरे फिर भी नहीं पहचाना आपने इन्हें. चलिए कोई बात नहीं. वैसे भी ये लोग पर्दे के पीछे ही तो काम करते थे. इन सब की डेथ हो गई है कोविड से ताकि आप और आपका परिवार सेफ रह सके. और यही तो है परिवार का मतलब अपनों की रक्षा करना. जो हमारे लिए जान दे सकते हैं वो अपने सगे नहीं तो फिर कौन है. मुंबई पोलीस. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.